इमारतीला लागलेल्या भीषण आगीत तब्बल 16 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंडका मेट्रो स्टेशन भागातल्या खांब क्रमांक 544 जवळच्या इमारतीला ही आग लागली होती. ही आग इतकी भीषण होती की अख्खी बिल्डिंग आगीच्या विळख्यात सापडली. आमचे प्रतिनिधी रामराजे फोनवरून आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रामराजे, 16 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळते आहे, या इमारतीची आग विझली आहे का, अजून आत कुणी होतं का, काय अधिक तपशील? बिल्कुल, संध्याकाळी 5 सुमारास या संदर्भाची माहिती मिळाली होती. ही जी बिल्डिंग आहे रेशमा, साधारणतः 3 मजल्याची बिल्डिंग आहे आणि तिन्ही मजल्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सचं सामान मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे आग वाढण्याचं कारण जे आहे ते इलेक्ट्रॉनिक सामान असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. टीव्ही, फ्रीज आणि इतर सामान साहित्य, मोबाईल आहे, त्याचबरोबर लॅपटॉप आहे, अशा अनेक साहित्य मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आहे. मोठं मार्केट तिथे होतं आणि तिथेच आग लागलेली आहे. तिथे काम करणारे, त्या दुकानामध्ये अटेंडंट असणारे, त्यांचा याच्यामध्ये जीव गेल्याची माहिती मिळते. काही प्रमाणामध्ये महिला सुद्धा याच्यामध्ये असल्याची माहिती मिळालेली आहे आणि 16 जण आहेत. तिथे साधारणतः 24 गाड्या गेलेल्या आहेत फायर ब्रिगेडच्या, त्याचबरोबर पोलीस प्रशासन आहे, अँम्ब्युलन्स तिथे नेण्यात आलेली आहे आणि ज्यांना वाचवलं जाते त्यांना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये नेलं जाते. हा जो भाग आहे तो दिल्ली आणि हरियाणा या बॉर्डरवरचा आहे. आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांची आंदोलन चालू त्या भागातला ही घटना आहे. आता मात्र आटोक्यात आणण्यात आलेलं आहे. रामराजे, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांबद्दल. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे